मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात दोन्ही टीममध्ये शितीयुद्धाला सुरुवात झालेली आहे, कारण दोन्ही टीमचे जे काही सदस्य आहेत ना, ते आता उघडपणे आपली नाराजी व्यक्त करताना दिसतात. त्याचबरोबर बिग बॉसने आज स्पर्धकांचा संयम पाहण्यासाठी संयमाची ऐसी की तैसी हे साप्ताहिक कॅप्टन्सी उपकार्य दिलं होतं. या कार्याअंतर्गत कोणी ठेवलाय संयम आणि कोणाचा संयम गेला हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर विकासचं जे काही संचालन होतं ते फेअर होते की अनफेअर होतं, कारण उत्कर्षने विकासच्या संचालनावर बोट ठेवलेलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी हाय हॅलो आणि नमस्कार, मी राजेंद्र भुसारा, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. बिग बॉसच्या अशाच रिव्ह्यू आणि अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझं ब्लॉगिंग चॅनलसुद्धा आहे, राजेंद्र भुसारा ब्लॉग. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकलासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही टीममध्ये शितेयुद्धाला सुरुवात झालेली आहे, कारण दोन्ही टीमचे जे काही स्पर्धक आहेत ना, ते उघडपणे आपली नाराजी इथे व्यक्त करताना दिसत आहेत. जसं की ए टीममध्ये मीरा ही जयवरती नाराज झालेली आहे आणि जयसुद्धा मीरावरती नाराज झालेला आहे. त्याचप्रमाणे बी टीममध्ये जयविरुच्या जोडीमध्ये थोडीशी दरार आल्याचे दिसून येते. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया बी टीममध्ये, कारण जो काही नॉमिनेशन कार्य झालं होतं त्या नॉमिनेशन कार्याअंतर्गत विकास हा पूर्ण नाराज झालेला आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक कारण असं आहे की मिनलने जो काही मुद्दा उचलला की जे काही नॉमिनेशन कार्य झालं, हिऱ्याचा जो काही टास्क होता, यामध्ये विकासने मुद्दाम हिरा उचलला नाही, कारण तो समोरच्या टीमला इथे सपोर्ट करताना दिसला. आणि दुसरं कारण ते म्हणजे की विशाल आहे, तो बोलला की तू टास्क व्यवस्थित खेळत नाही. आता मी तुम्हाला सांगतो की विकासचं जे काही नाराजीचं कारण आहे हिऱ्याचं, आता तो इथे सांगताना दिसतो की मिनल हे तुला पर्सनली सांगितलं होतं, हे आपल्या दोघातच ठेवायला होतं, तू इथे चवाट्यावरती काढायला नको होतं. आणि विशालचं सांगायचं झालं तर विशाल, मी पूर्णपणे टास्क खेळतो, तुला तेही दिसतं, तर हा तू मुद्दा काढायला नको होता किंवा या मुद्द्याचा तू बाव करायला नको होता. मित्रांनो, काय माहिती आहे काय बी टीमचं काय चुकतं? जे काही विषय असतील ना, ते एकत्र कुठेतरी बसून ते बोलताना दिसत नाही. जे काही मुद्दे आहेत ना, ते खुल्याम इथे बोलताना दिसतात. आणि प्रत्येकजण, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बी टीममध्ये आहे ना, एखादा जर काही बी टीममध्ये एखादा राग असेल ना, तर तो राग असा व्यक्त करतात तो, आणि प्रत्येकजण बाण घेऊनच असतो, डिशो 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 लगेच मारायला सुरुवात करतं. तसं ए टीममध्ये आपल्याला दिसत नाही. ए टीम सध्या रागावलेली दिसते, परंतु ते आपापसात आपले मतभेद सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. आता इथे विशाल ठामपणे आहे का, नाही माझे मुद्दे बरोबर आहेत, तू चुकलेला आहेस. इथे विकास सांगताना दिसतो, ठीक आहे तू भांडी कसायचं मी मान्य करतो, पण मी टास्क आहे ना 100% खेळतो, असं म्हणून विकास सांगताना दिसतो. तर हीच गोष्ट आहे ना इथे जय आपल्या टीममध्ये सांगताना दिसतो की जो काही विकासचा मुद्दा आहे तो बरोबर होता, मिनलने हा मुद्दा काढायला नको होता. आता काय आहे ना, ए टीमला थोडंसं सॉफ्ट कॉर्नर झालेलं आहे विकासच्या बाबतीत. आता आपण बोलूया टीम एकडे. आता ए टीममध्ये काय झालेलं आहे की स्नेहाने जो काही विषय काढला होता, मित्रांनो स्नेहाने काय विषय काढलेला, की मीरा जी आहे ती दोन पुरुषांच्या मागे लपून खेळते. दोन पुरुष म्हणजे उत्कर्ष आणि जय. तर हे कुठेतरी आहे ना, मीनाला खूप लागलेलं आहे. आणि मीरा इथे उत्कर्षला सांगताना दिसते की तू हे ऐकलंस का, माझ्याबद्दल काय बोलले. तर उत्कर्ष सांगतो, मी तर काय ऐकलं नाही. तर मीरा इथे सांगताना दिसते की तू फक्त आहे ना, तुला जे काही सांगतात तेच ऐकतात, माझं जे काही बोलणं होतं किंवा मला जे काही बोलतात ना ते तू ऐकत नाहीस. तर या कारणासाठी ती उत्कर्षवर पण रागावलेली आहे. खरं तर जयवरतं ती रागावलेली आहे, कारण प्रत्येक वेळे जय हा स्नेहाला फेवर करतो. आता ॲज अ टीम म्हणून तुम्ही माझ्या बाजूला उभं राहायला पाहिजेत होतं, परंतु तसं तुम्ही करताना दिसत नाही, त्यामुळे मीरा इथे कुठेतरी नाराज झालेली आहे. आणि मीरा स्नेहामुळे नाराज झाली, त्यामुळे जय हा स्नेहाची बाजू घेताना इथे दिसतोय. मित्रांनो, काय होतं ना की जय आणि हे जी स्नेहा आहे ना, हे बोलताना दिसतात. मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की मीराला आता आपल्या टीमची गरज नाही, मीरा ही विकासकडे चाललेली आहे. तर मला काही जणांनी सांगितलं आहे, हे फेक आहे, फेक नाही आहे, हे मी बघितलेलं आहे. जर का तुम्हाला असं वाटत असेल फेक आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा जो काही टाकलेला आहे तो. यानंतर मीरा अजून नाराज होताना दिसते आणि ती सांगते की बघ, मला आता चुगलीवरती वगैरे काही विश्वास नाही, माझ्या डोळ्यासमोर सगळं घडतं आहे, त्यामुळे मी आता त्या चुगलीवरती म्हणजे चुगलीवरती विश्वास ठेवणार असं नाही, मला हे सगळं माहिती आहे, चुगली बिगली जाऊ दे, मी आता माझ्या गेमवरती फोकस आहे तो करणार आहे. गायत्रीला ती सांगते की आता बस झाला, आता आपण आपल्यासाठी खेळायचं. उत्कर्ष पण ना इकडचा ना तिकडचा, जय सांगतो तर डायरेक्ट उत्कर्ष तिकडे जातो. तर अशी मीरा जी इथे नाराजी दिसून येते. मित्रांनो, आता हे
ए टीम बद्दल झाला. आता पुन्हा एकदा आपण येऊया बी टीम मध्ये. बी टीमचं जे काही आहे ना ते आता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. जो काही मॅटर झाला तो रात्रीच्या वेळी सगळे टीम बीचे मेंबर्स इथे बसलेले असतात आणि विशाल सांगताना दिसतो विकासला की तू बाबा बरोबर आहेस, मी चुकलेलो आहे. तर मिनलला पण थोडंसं इथे भरून येतं आणि विकास सांगतो ठीक आहे, जे झालं ते झालं, आता उद्याचा दिवस काहीतरी नवीन घेऊन येणार आहे, आपण उद्या नव्यानं सुरुवात करूया. तर सगळेजण एकत्र इथे हात मिळवताना दिसतात आणि सांगतात ही दोस्ती तुटायची नाही. मित्रांनो, हा झाला एक भाग. दुसरा भाग, इथे लगेच सकाळ होते. सकाळी विकास आहे ना हा मीनाला सांगताना दिसतो की बघ, विशाल आहे ना अजून पण तसाच आहे. जे काही आपण रात्री बोललो होतो ते सगळे विसरून आता पुन्हा वाकड्यात चाललेला आहे, तो तिरका चाललेला आहे. तर ही झाली दुसरी बाजू. तर मित्रांनो, सकाळी सकाळी मीरा ही स्पर्धकांना योगा शिकवताना दिसते आणि बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे ती योगामध्ये. आता मीरा योगा संपल्यानंतर मीरा आणि गायत्री बसलेले असतात. जय तिकडून पास होतो त्यावेळी ती मीरा जयला आवाज देते आणि जयला सांगते ये बस ना आमच्यामध्ये. तर अगदी तोंड फाडूनच जय बसलेला असतो. मीरा सांगताना दिसते की तू रागावलास का आमच्यावरती. तेव्हा जय सांगतो हो मी रागावलेलो आहे, मला थोडासा वेळ द्या, हे जे काही सगळं चाललेलं आहे ना त्यासाठी मला थोडासा वेळ देणं अपेक्षित आहे, असं म्हणून ते सांगतो. आता उत्कर्ष आणि जय आहेत ना हे मीराबद्दल चर्चा करताना दिसतात की मीराला आहे ना जे काही चुगल्या आहेत ना त्या मांद्रेकर सरांनी दाखवल्यात, परंतु त्या आपल्यासमोर ते व्यक्त होत नाही, म्हणजे त्या मनात ठेवते आणि ही जी काही खदखद आहे ना ती प्रत्येक वेळी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आता चुगले बेगलीवर विश्वास मी ठेवणार नाही, कारण प्रत्येक वेळी आपल्याला पण तिचीच चुगली दाखवतात, म्हणजे तिच्या बाजूने सुद्धा ते होतंय म्हणून ती चुगली इथे दाखवताना दिसतात. उत्कर्ष सांगतो की तू कॅप्टन्सीचा जर उमेदवार निश्चित करायचा झाला तर तू कोणाच्या बाजूने असणार, किंवा कॅप्टन्सीचा उमेदवार आपल्याकडून कोण असणार. तेव्हा इथे जय सांगताना दिसतो की मला दिलं ना उमेदवारी तर मी घेणार, म्हणजे मी माझं काम साधून घेणार आहे. तर आता हे विचार करतात गायत्रीचं काय, कारण गायत्री तिकडून पण आहे इकडून पण आहे. गायत्रीला हे लोक बोलवतात आणि समजवतात की गायत्री बघ असं असं मीराचं चुकते. गायत्री पण हो मीराचं चुकते हे तिला मी बोलले. गायत्रीने इथे डबल ढोलकी गेम खेळते, मीराच्या बाजूने पण जय विरुद्ध बोलते आणि इथे सुद्धा जयच्या बरोबर असताना मीरा विरुद्ध बोलताना दिसते. उत्कर्ष पण सेम आहे, इकडे मीरा बरोबर पण बोलतो आणि तिकडे मीराच्या बाजूने जय बरोबर पण बोलतो. परंतु उत्कर्ष आहे ना दोन्ही लोकांना, म्हणजे जय असेल किंवा मीरा असेल दोघांनाही समजवताना दिसतो. तर इथे हे लोक गायत्रीला बाटलीत उतरवण्याचा प्रयत्न करतात जय आणि उत्कर्ष. मीरा ही गायत्री पण बाटलीत उतरते, यानंतर पप्पी वगैरे देते जयला आणि हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करते. उत्कर्ष हा मीराला समजवण्यासाठी जातो अगदी त्या ओट्यावरती, किचनच्या ओट्यावरती मीरा बसलेली असते. खरं तर याच्यावरती यांना सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात रागराग होताना दिसतोय की मीराने वरती बसायला नको होतं, ठीक आहे. तर इथे उत्कर्षसुद्धा मीराला समजवताना दिसतो की आपण एक स्ट्रॉंग आहोत, जर असे आपण भांडणं केले तर आपला ग्रुप तुटेल. तर मीरा इथे सांगताना दिसते की नाही, अजिबात मला त्या विषयावरती बोलायचं नाही आहे. उत्कर्ष सांगतो ठीक आहे, आता मी काहीच सांगू शकत नाही. तर मित्रांनो, यानंतर जय आणि स्नेहासुद्धा बोलताना दिसतात. जय सांगतो की बघितलं का तू आज थोडंसं वातावरण वेगळं झालंय. स्नेहा सांगते हो ह्या दोन्ही पोरगी माझ्याशी बोलायला आल्यात. बघ, जय त्यांच्या वाकड्यात शिरला म्हणून हे झालेलं आहे, तू कॅप्टन होणार शब्द देतो असं काही बोलला नाही. परंतु इथे स्नेहाच्या बाजूने जय पूर्णपणे उभा राहिलेला दिसून येतं. तर मित्रांनो, इकडे मिनल ही सोनालीला विशालच्या बाबत समजवताना दिसत आहे. मित्रांनो, हा काय मुद्दा आहे ना तुम्हाला मी समजवतो जरा, की त्यावेळी विशाल आणि सोनाली हे रात्री एकत्र बसलेले होते. तर कुठेतरी हे मिनलने बघितलं आणि सांगितलं, सोनालीला सांगत होती की तू तुझा काही झोपण्याचा आराम करण्याचा वेळ आहे ना तो तू तुझ्यासाठी ठेव, कारण तुला टास्क पण द्यायचा आहे, तो वेळ तू इथे विशालसाठी देऊ नको, कारण विशाल हा ना विचित्र डोक्याचा आहे, तू जरा तुझ्यासाठी सुद्धा खेळण्याचा प्रयत्न कर. आता हे मिनलने का सांगावं हे काही समजलं नाही, येत्या काळामध्ये ते कळेल. असं मित्रांनो, हा होता अर्ध्या दिवसाचा पाठ. यानंतर होतंय जे काही कॅप्टन्सी उपकार्य, ते खूप इंटरेस्टिंग आहे. तर मित्रांनो, इथे दादूसचा राजा होण्याचा कार्यकाल संपतो आणि संयमाची ऐसी की तैसी हे कॅप्टन्सी उपकार्य दिलं जातं. या कॅप्टन्सी उपकार्याअंतर्गत दोन टीम इथे पाडल्या जातात. ए टीमचे सदस्य आहेत ते म्हणजे उत्कर्ष, गायत्री, विकास, मिनल, संतोष आणि स्नेहा. तर बी टीम आहेत जय, मीरा, तृप्ती, विशाल, सोनाली, आविष्कार. ए टीमचे संचालक आहेत ते म्हणजे विकास,
बी टीमचे संचालक आहेत ते म्हणजे विशाल। तर मित्रांनो खूप छान असा टास्क आहे, संयम खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक वेळी एक सदस्य जेव्हा बजर वाजेल तेव्हा एक सदस्य बाद करायचा आहे। या अंतर्गत ए टीम ही राक्षस झाली आहे आणि बी टीम ही देवदूत झालेली आहे। तर ए टीमचे सदस्य स्पर्धकांचं ऑब्झर्वेशन करणार आहे, जो कोणी स्पर्धक संयम ठेवणार आहे तो या गेममध्ये राहणार आहे आणि जो कोणी स्पर्धक संयम आपला ठेवणार नाही तो स्पर्धक या गेममधनं बाद होणार आहे। आणि प्रत्येक वेळी चेहऱ्यावरती भैयाजी स्माईल ठेवणं अपेक्षित आहे। तर टास्क चालू होतो, टास्क चालू झाल्यानंतर राक्षस झालेली जी ए टीम आहे ती फुल फॉर्ममध्ये आहे, बी टीमला मात्र जबरदस्त त्रास दिलेला आहे। मित्रांनो कालचा जो काही दिवस झाला ना तो थोडासा असा लाईट होता, कारण आज जे काही होणार आहे ना ते भयंकर होणार आहे, कारण जो विशाल आहे तो जबरदस्त शिक्षा स्पर्धकांना देताना दिसतोय। तर मित्रांनो गेमला इथे सुरुवात होते, गार्डन एरियामध्ये एक बॉक्स ठेवला आहे, त्याच्यावरती पिरॅमिड तयार करायचे आहेत। जो कोणी जी टीम पिरॅमिड तयार करणार आहे, जर पिरॅमिड पूर्ण तयार झाला तर जो कोणी बाद होणारा स्पर्धक आहे तो पुन्हा एकदा त्या पिरॅमिडमुळे त्याला जीवदान मिळू शकतं आणि तो स्पर्धक पुन्हा एकदा गेममध्ये येईल। तर इथे आहे ना प्रत्येकजण स्ट्रॅटेजी तयार करायला सुरुवात करते। तर मित्रांनो या गेम अंतर्गत आता ए टीम फुल फॉर्ममध्ये आलेले आहे, कारण ती राक्षस बनलेले आहे आणि बी टीमचे स्पर्धक आहेत ना यांना एक एक करून या गेममधनं आउट करायचं आहे। तर पहिल्यांदा काम हाती दिलं जातं ते म्हणजे गायत्री आणि तृप्तीला। आता हे जबरदस्त दोघी पण गेम खेळताना दिसतात, अगदी बी टीमला आहे ना ती बोलून गायत्रीने अगदी हैराण केलेलं आहे, परंतु गायत्रीचे जे काही शब्द आहेत ना ते थोडेसे चुकीचे होते। तर इथे सोनाली तृप्ती ह्या लोक पहिला जे काही टेबलवरती पिरॅमिड बनवायचं आहे तर ते पिरॅमिड बनवण्यासाठी हे लोक जातात। आता गायत्री फुल फॉर्ममध्ये इथे आलेले आहे आणि सोनाली आणि तृप्तीचे त्यांनी भरपूर काढलेले आहे। तृप्तीताईने आता सांगतात तू बायस होते, संचालन जे काय होतं ते तुझं पूर्णपणे होतं, तू फक्त कॅमेऱ्यासाठी करते असं म्हणून सांगते। सोनालीची तर पूर्ण वाटच लावलेली आहे गायत्रीने, अक्षरशः तू फक्त जेवणासाठीच इथे आलेली आहेस, म्हणजे जेवण करण्यासाठीच आलेली आहेस, फक्त मेकअप करताना दिसते, तुला अजिबात अक्कल नाही आहे आणि येत तर काहीच नाही आणि म्हणे लक्षवेधी। आणि इथे गायत्रीने यांना फुल ड्रामा केलेला आहे। इकडे जी मिनल आहे ना ती मिनलला सुद्धा पाय दाबायला लावते आणि मित्रांनो इकडे गायत्री आहे ना ती सोनालीला पाय दाबायला सांगते। हे बघून विशाल आहे तो गायत्रीच्या जवळ जातो आणि सांगतो की हे तू करू शकत नाही, कारण ही जी सोनाली आणि तृप्ती आहेत ना हे पिरॅमिड बांधायला आलेले आहेत, त्यांना तुम्ही अशा प्रकारे काम देऊ शकत नाही। यानंतर हा जो विशाल आहे तो विकासला जाऊन सांगतो की संचालक तुम्ही थोडंसं लक्ष द्या, कारण गायत्री आहे ती पाय दाबायला सांगते, म्हणजे हे तिने करायला नको होतं। तर इथे बजर वाजतो आणि पहिल्यांदा विकास आहे ना तो विशाला आउट करतो की हा प्रत्येक वेळी कंप्लेंट्स घेऊन येतो आणि आमच्याच स्पर्धकांना म्हणजे राक्षस झालेल्या स्पर्धकांनाच इथे बोलताना दिसतोय। तर पहिल्या फेरीमधनं विशाल बाद होतो, एक स्ट्रॉंग कंटेस्टंट इकडे विकासने आउट केलेला आहे। तर मित्रांनो इकडे दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते आणि इथे उत्कर्ष सांगताना दिसतो की आपण पहिल्यांदा आहे ना मीराला टार्गेट करायचं आहे। गायत्रीचा आविष्कार दादाला आहे ना फुल असं खाली वाकवून हात आणि पाय वरती करायला सांगते। स्नेहा मात्र इकडे फुल फॉर्ममध्ये आलेले आहे आणि मीराची शाळा घेताना दिसते की तू मला स्टेपनी म्हणते ना, बघ आता ही स्टेपनी काय करते। उत्कर्ष जयला काय एवढंच सांगतो की आविष्कार ग्रेट आहे, आविष्कार ग्रेट आहे। आता मित्रांनो आहे ना मला असं वाटतं ना की काही सदस्य आहेत ना ते पुन्हा एकदा आपल्याच टीममध्ये खेळताना दिसत आहेत, जसं की उत्कर्ष असेल, जय असेल, किंवा ही जी काय आपण म्हणूया गायत्री असेल किंवा मीरा असेल, हे अजून तरी जी काही आपली जुनी टीम आहे ए टीम यांच्याबरोबरच खेळताना दिसतात, म्हणजे त्यांना ते जास्त काम किंवा शिक्षा देताना दिसत नाही असं कर्षचं पण दिसून आलं की तो आहे ना जयला जास्त काही जे काही शिक्षा ती देत नव्हता। तर इथे दुसरा राऊंड संपल्यानंतर मीरा इथे बाद होते। आता मीरा आहे ना जयशी बोलताना दिसते की सोनालीला हे लोक कॅप्टन्सी देणार आहेत का, तेवढ्यातच आहे जो विशाल आहे तो बाजूने येतो तिच्या, तर ही मध्येच थांबते। आता इथे मीरा सांगताना दिसते, यानंतर मीरा सांगताना दिसते की आत्ता आहे ना उद्याच्या दिवसाची मी वाट बघते, उद्या आहे ना या सगळ्या लोकांची मी वाट लावणार आहे, जे काय मला स्टेपनी वगैरे काय बोललेले आहेत ना ते सगळे मी इथे बाहेर काढणार आहे, तेव्हा तुम्ही मित्र म्हणून समोर यायचं नाही आहे, माझ्याविरुद्ध बोलायचं नाही। हे जयला इथे सांगताना दिसते मीरा की बघ स्नेहाला मी स्नेहाची शाळा घेणार आहे तेव्हा तू मध्ये मध्ये यायचं नाही। राऊंडला सुरुवात होते, आता इथे तृप्तीताईंना काहीच येत नाही असं म्हणे गायत्री बोलताना दिसते, अगदी कॅमेऱ्यासाठीच करते। स्नेहा तर सोनालीला आहे ना लोटांगण घालायला सांगते आणि लोटांगण घालत घालत झाडू मारायला सांगते आणि आविष्कार मोर झालाय, नाच रे मोरा आंब्याच्या वनात,
फुल एकदम स्नेहा पण आहे ना, नंतर त्याला नाचायला सांगते, अरे उड्या मार, वर कशा उड्या मारतो जरा दाखव. यानंतर अंड वगैरे फोडलेलं आहे आणि अंड हे आविष्कार दादाच्या तोंडाला वगैरे लावताना दिसत आहेत. आणि इथे आहे ना जैन आहे ना, जे काही सगळे स्पंज आहेत ना, ते स्पंज एकत्र केले होते आणि तो असे ठेवून ते पिरॅमिड बनवणार होता. तेव्हा जी काही सोनाली आहे, या सोनालीला सांगतात की जा ते स्पंज पाड, ते स्पंज पाड. तर इथे ही स्नेहा धावत येते आणि स्पंज जयच्या हातातनं पडते. तेव्हा जयला खूप राग आला होता. हां, जर इथे स्नेहाच्या जागेवरती जर कोणी दुसरं असतं ना, तर जय खूप ओरडला असता स्नेहाच्या जागेवर जी कोणी व्यक्ती असते ती. तर इथे आहे ना पहिल्यांदा जय हा तिसऱ्या राऊंडमध्ये बाद होतो, परंतु थोडीशी दोघांमध्ये मिनल आणि जयमध्ये ना शाब्दिक चकमक इथे बघायला मिळाली होती. कारण आहे ना मिनल आहे ना, ती जयचे स्पंज जेव्हा तो ठेवत होता ना पिरॅमिड बनवण्यासाठी, तर ती एक एक स्पंज ना लातानी मारत होती, तुडवत होती आणि सांगत होती हा तू आहेस, म्हणजे मी तुला अशा प्रकारे तुडवतो. तर याचा कुठंतरी राग मनात धरून जय आणि मीराचं जे काही भांडण होतं ते इथे झालं होतं. तर तिसऱ्या राऊंडमध्ये जय हा बाहेर जातो. तर आता मीरा इथे स्ट्रॅटेजी तयार करताना दिसते की तृप्तीताई तुम्ही आता ना लगेच जायचं नाही, कारण जे कोणी शेवटचे स्पर्धक राहणार आहेत ते कॅप्टन्सीचे उमेदवार असणार आहेत, त्यामुळे तृप्तीताई तुम्ही आता थांबायचं आहे, आता पहिल्यांदा सोनालीला जाऊ दे. इथे गेम खेळताना मीरा दिसते, कारण मी झाले नाही ना कॅप्टन, आता तुम्ही कॅप्टन व्हा. त्या टीमचा जे काही सदस्य आहेत ना ते अजिबात कॅप्टन झाले नाही पाहिजेत, अजिबात कॅप्टन व्हायला नको पाहिजेत. आता मित्रांनो इथे आहे ना मिनल, सोनाली आणि विकास हे बसलेले असतात आणि इथे विकास आहे ना, सॉरी विशाल आहे, तो मिनलला सांगताना दिसतो की तू गेम खेळणार जरा, आपल्या स्पर्धकांना पण थोडंसं ओरड भांड. तर मिनल इथे सांगताना दिसते, बघ हा नंतर तू मला बोलायचं नाही, मी सोनालीला ओरडेन परंतु मला सोनालीला ओरडावंसं वाटत नाही, तरी मी प्रयत्न करणार आहे ओरडण्याचा. तर इकडे चौथ्या राऊंडला सुरुवात होते आणि स्नेहा आहे ना आविष्कारला जबरदस्त त्रास देताना दिसते. इकडे पळ तिकडे पळ, उड्या वगैरे मारायला सांगते. आता विशाल आहे ना जेव्हा सोनालीला मिनल बोलताना दिसते त्यावेळी हा लगेच विशाल बोलतो. विशालचं ना मला आज काय कळतच नव्हतं, म्हणजे तो काय रागावतो, लगेच रिॲक्ट होतो आणि लगेच बोलायला जातो, रडतो काय, काहीच कळत नव्हतं. आता इथे मिनलला विशालने सांगितलं असतं की सोनालीला थोडंसं बोलतो आणि जेव्हा सोनालीला मिनल बोलायला लागते तर ओरडायला लागतो. मग मिनल सांगते की तू ना खड्डा खोदतोस आणि त्या खड्ड्यात तूच पडतोस, म्हणजे दुसऱ्यासाठी तू खड्डा खोदायला जातो परंतु त्या खड्ड्यामध्ये तूच पडतोस. तर इकडे आहे ना विशालने हीच गोष्ट मनात ठेवलेली आहे आणि प्रत्येक वेळी मिनाला तो टार्गेट करताना दिसतोय. तर विशालचं जे काही वागणं आहे ना ते थोडंसं मला खटकलं की प्रत्येक वेळी तू आहे ना आपल्या स्पर्धकांना असं गृहीत धरत जाऊ नकोस, कारण तूच बोललेला होतास की तू सोनालीला थोडासा त्रास दे आणि लगेच तिथे पलटी खातो. आणि ही जी गायत्री आहे ही तृप्तीताईंना ॲपल भरायला सांगते, ॲपल ठेव ॲपल ठेव, म्हणजे आप आपल्या स्पर्धकामध्ये हे लोक खेळतात आणि आपले जे काही टीम मेंबर्स आहेत त्यांना जर चांगली कामं इथे देताना दिसतात. यानंतर बजर वाजतो, बजर वाजल्यानंतर लगेचच ही सोनाली आहे ना ती उत्कर्ष अशी मस्ती करायला येते आणि उत्कर्षाला खाली पडते आणि थोडंसं काहीतरी त्यांचं भाचाबाची होते, म्हणजे प्रेमळ भाचाबाची होते. आता हाच मुद्दा आहे ना उत्कर्ष धरून ठेवतो आणि विकासला सांगताना दिसतो की आत्ता आहे ना तू सोनालीचं नाव घ्यायचं, कारण सोनाली माझ्यावरती आवरून आली होती आणि मला असं बरंच काही बोलली होती, मला पाडलंसुद्धा होतं. आता विकासने हे बघितलं होतं की बजर वाजल्यानंतर हे घडलेलं होतं, तरी पण हे सगळे स्पर्धक आहेत ना टीम ए जे जुने, हे सगळे स्पर्धक सांगतात की नाही आता तू सोनालीचंच नाव घ्यायचं. तर विकास सांगताना दिसतो इथे सोनालीला की सोनाली अशी अशी तुझ्याबद्दल कंप्लेंट आलेली आहे बरं आहे का. मिनल सांगते बघ असं काय, सॉरी मीरा सांगते बघ असं काय सांगायचं असतं का, आणि हा सगळं सांगताना दिसतो आहे. तर इथे आहे ना विकास तो आविष्कार दादाचं नाव घेतो, कारण सोनाली माझ्या तरी मते सोनाली कुठेही चुकली नव्हती, बजर वाजल्यानंतर सोनाली बोलली होती उत्कर्षला, तर हे चुकीचंच होतं. सोनाली ही नंतर बोलली होती, जे काही उत्कर्षाचं जे बोलणं होतं ते चुकीचं होतं. तर या राऊंडमध्ये बाद होतो तो म्हणजे आविष्कार. आता मित्रांनो हा जो गेम आहे ना तो इथे संपतो. संपल्यानंतर दोन स्पर्धक उरतात, ते म्हणजे तृप्तीताई आणि सोनाली. आता हे कॅप्टन्सीचे उमेदवार आहेत. मित्रांनो हा गेम झाल्यानंतर मिनल ही उत्कर्षाला बोलताना दिसते की बस आपण आहे ना अशाच प्रकारे फेअर गेम खेळायचा आहे, जसं आपण आज खेळतो तसं उद्या पण आपण तसंच खेळायचं. तर उत्कर्ष इथे सांगताना दिसतो की अजिबात नाही, जे काही विकासचं संचालन होतं ते अनफेअर होतं, कारण सोनाली बाद होती.
तरी सोनालीला त्याने बाद दिलं नाही, आविष्कारला बाद दिलं. तर मिनल ते सांगताना दिसते की मला तर असं काही वाटत नाही. तर थोडेसे जे काही अडी आहे ना ती इथे उत्कर्षाच्या मनामध्ये अजून सुद्धा आहे. इथे विशाल आहे ना तो स्नेहाला सांगताना दिसतो की बघ ही जी एक देवदूत होती ना ती मला खड्डा तयार केलेला आहेस आणि त्या खड्ड्यात तूच पडणार आहेस असं म्हणून सांगताना दिसते. आता बघ उद्या विशाल काय करतो ते, ना मी मिनल बघणार ना मी विकास बघणार, बघ माझा उद्या काय गेम होतो तो. तर उद्याच्या दिवसामध्ये जबरदस्त असा विशालने त्रास दिलेला आहे. मित्रांनो एक मुद्दा मला सांगायचा राहून गेला की जेव्हा जय हा गायत्रीला समजवत असतो त्यावेळी सांगतो की स्नेहा आहे ना सगळ्यात स्मार्ट आहे, ती गेम जबरदस्त खेळते. गायत्री सांगते मला तर असं काही दिसत नाही, बघ ती आहे ना प्रत्येकाशी गोडी गुलाबांनी वागण्याचा प्रयत्न करते आणि बरोबर ती आपला गेम साधून घेते. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता. व्हिडिओ थोडासा लेट झाला कारण काल माझी तब्येत ठीक नव्हती. तर मित्रांनो या दिवसामध्ये आहे ना दोन्ही टीमचे जे काही राग रुसवे नाराजी ही उघडपणे दिसून येते. संयमाची ऐसे की तैसे यामध्ये बऱ्याच स्पर्धकांनी संयम ठेवलेला आहे, बऱ्याच चांगल्या प्रकारे खेळलेल्या आहेत. उद्याच्या दिवसामध्ये बघायचं आहे आपल्याला कोणी संयम ठेवला आहे आणि कोणी संयम सोडला आहे. तर हे जे कॅप्टन्सी उपकार्य होतं यामध्ये मला असं वाटतं नाही की विकासदादाने व्यवस्थित संचालन केलेलं आहे. तुम्हाला काय सांगायचं आहे या संचालनाबद्दल आणि या व्हिडिओबद्दल हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तत्पूर्वी तुमची मी रजा घेतो. धन्यवाद. ओके बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या. बाय. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन.